आज आपल्याला नवीन लेक्चर मध्ये हाताच्या सुई बद्दल आणि मशीनच्या सुई बद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे। आजचा आपला विषय आहे हाताच्या सुया आणि मशीनच्या सुयांबद्दल। हाताची सुई जी आहे हँड नीडल, तुमच्या समोर या हाताच्या सुईचा एक पिक्चर दिसतोय, चित्र दिसतंय। सगळ्यांच्या ओळखीची अशी ही सुई आहे हँड स्विंग नीडल। ह्याचे वेगवेगळे भाग आपण बघणार आहोत। इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे ज्या ठिकाणी आपण धागा ओवतो त्याला आय असं म्हणतात, डोळा मराठीमध्ये म्हणतात। त्यानंतर आय म्हणजेच डोळा आणि सुईचं टोक यामधला जो पोर्शन आहे हा दांडीसारखा, याला शाफ्ट असं म्हणतात। आणि टोक जे आहे सुईचं ह्याला पॉइंट म्हणतात। हाताच्या सुईला हे वेगवेगळे भाग आहेत आय, शाफ्ट आणि पॉइंट। हाताच्या सुईचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण बघणार आहोत। त्यामध्ये पहिला जो आहे शार्प निडल किंवा स्टँडर्ड निडल, ज्याला आपण टोकदार सुई असं म्हणूयात। इथे शार्प म्हणजे टोकदार आणि स्टँडर्ड निडल म्हणजेच नेहमीचा वापरातली सर्वसाधारण सुई। सर्वात जास्त वापरला जाणारा हा सुईचा प्रकार आहे। या सुया वेगवेगळ्या साईज मध्ये म्हणजेच आकारामध्ये आपल्याला मिळू शकतात। कपड्याच्या जाडीनुसार सुईची निवड केली जाते। कपडा किती जाड आहे त्यानुसार सुई कशी हवी ते आपण निवडू शकतो। सुईचा दुसरा प्रकार आहे, सुईचा जो पहिला प्रकार आहे त्याचं चित्र तुम्हाला दिसतंय। या वेगवेगळ्या साईज मध्ये आढळणाऱ्या सुया आहेत आणि सर्वसाधारणपणे या सुईचा वापर आपण नेहमीच करत असतो कुठल्याही कामासाठी। दुसरा प्रकार आहे सुईचा बॉल पॉइंट। बॉल पॉइंट सुई किंवा बॉल पॉइंट निडल हा सुईचा जो प्रकार आहे टोकदार सुई प्रमाणेच आहे, परंतु टोकाकडे शार्प किंवा अणुकुचीदार टोक नसून त्याऐवजी थोडस ते टोक गोलाकार केलेलं असतं, म्हणून ह्याला बॉल पॉइंट सुई असं म्हणतात। म्हणजेच पुढचा जो बिंदू आहे किंवा पुढचं जे टोक आहे सुईचं ते किंचित गोल केलेलं आढळून येत। या पद्धतीने बॉल पॉइंट निडल तुम्हाला मिळेल, टोक गोलाकार असणार आहे। सुईचा पुढचा प्रकार आहे, आपण हे हाताच्या सुईचे प्रकार बघत आहोत, क्विल्टिंग निडल किंवा रजाई सुई। छोटे छोटे टाके शिवत असताना अधिक गती मिळवण्यासाठी शार्प सुई सारखेच परंतु लहान सुई आपल्याला मार्केटमध्ये मिळते, त्याला क्विल्टिंग निडल असं म्हणतात। टोकदार सुई प्रमाणेच आहे, फक्त आकाराने लहान आहे। कामाला गती मिळण्यासाठी या सुईचा आपण रजाई साठी किंवा रजाई सारख्या शिवण कामामध्ये आपण करत असतो। सुईचा पुढचा प्रकार आहे एम्ब्रॉयडरी किंवा भरतकामाची सुई। या भरतकामाच्या सुईचा डोळा हा मोठा असतो, ही सुई टोकदार असते। या पद्धतीने या सुया आपल्याला मार्केटमध्ये मिळतील। शक्यतो भरतकामामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी कपड्यावरती आपल्याला डिझाईन तयार करायचं असेल दुसऱ्या धाग्याने त्या ठिकाणी या सुईचा आपण वापर करू शकतो। पुढचा प्रकार आहे सुईचा बीडिंग निडल किंवा बीडिंग सुई। या सुईचा डोळा लांब छोटा असतो आणि ही सुई लांब आणि पातळ किंवा वाकलेली असते। ही सुई अतिशय लवचिक असते, त्यामुळे इथे म्हटलंय की लांब पातळ आणि वाकलेली असते आणि सुईचा डोळा म्हणजे आय लहान असतो। ही सुई आपल्याला अवघड ठिकाणी सुद्धा
कामास येते। तसच आपण ज्या वेळेस कपड्यांवरती मनी वर्क, बिडिंग वर्क करत असतो, टिकली वर्क करत असतो, या वर्कच्या कामामध्ये आपल्याला या सुईची मदत होते। कारण या सुईची जी लांबी आणि पातळपणा जो आहे, याच्यामध्ये आपण टिकल्या ओवू शकतो, छोटे छोटे मणी ओवू शकतो आणि गरजेनुसार आपण या सुईला वाकवू पण शकतो। म्हणून वर्कमध्ये टिकली वर्क, मनी वर्क, या वर्कमध्ये या सुईचा वापर केला जातो। या पद्धतीने ही सुई असेल अतिशय पातळ असते। ही सुई पातळ असल्यामुळे हिला लवचिकता मिळत असते आणि आवश्यकतेनुसार आपण ही सुई वाकवू पण शकतो। पुढचा सुईचा प्रकार आहे डार्निंग निडल। ही एक मोठा डोळा असलेली आणि टोकाकडे गोलाकार असलेली मोठी सुई आहे। विणलेल्या कपड्यांसाठी ही सुई वापरली जाते। विणलेले म्हणजेच लोकर काम ज्या ठिकाणी आपण केलेलं आहे, स्वेटर, मफलर किंवा इतर ठिकाणी ज्या ठिकाणी उलन वर्क आपण केलेलं आहे त्या ठिकाणी या सुईचा वापर आपण करणार आहोत शिवण्यासाठी। पुढची निडल आहे चेनियल निडल। जाड आणि कॅनव्हास सारख्या कपड्यांवर या सुईचा वापर केला जातो। या होत्या हाताच्या सुया। आता आपण मशीन निडल्स बद्दल म्हणजेच शिलाई मशीनच्या सुयांबद्दल माहिती घेणार आहोत। मशीन निडल्स साधारण या पद्धतीने असतात। आकृतीत दाखवल्याप्रमाणे मशीन निडल जी आहे ती तिची आपण माहिती घेऊया। सगळ्यात टोकाकडे मशीन निडलला हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय, जिथे माउस पॉइंटर तुम्हाला फिरताना दिसतोय, हा बट आहे। या प्रत्येकाचा उपयोग किंवा माहिती आपण थोडक्यात घेणार आहोत। आपण अगोदर इथे भाग बघतोय निडलचे, मशीन निडलचे। बट, बटच्या खाली इथे हा शांक असतो। या शांक वरती तुम्हाला मशीन नंबर दिसतो। इथे बघा 16 नंबर तुम्हाला दिसतोय। इथे काहीतरी अक्षर आहेत आणि त्यावरती 100/16 म्हणजे 100/16 असं जे दिसतंय, म्हणजेच हा जो 16 नंबर आहे, आपण हा 16 नंबर वापरत असतो। हा 16 नंबरची सुई इथे आकृतीमध्ये आपल्याला दाखवलेली आहे। या शांकला एका बाजूने हा गोल असतो आणि एका बाजूने चपटा केलेला असतो। शांकच्या खाली आपल्याला इथे हे जे त्रिकोणी शांक आणि खालची सरळ लाईन याच्यामध्ये हा जो दिसतो हा शोल्डर असतो। या खाली इथून इथपर्यंत सुईच्या टोकापर्यंतचा जो भाग आहे हा ब्लेड आहे सुईचा। आणि त्यानंतर इथे ही जी टीप आहे, ही टीप इथे दिलेली बघा, इथे डोळा असतो, आय असतो, धागा ओवण्यासाठी हा पॉइंट असतो आणि ही खालची असते टीप। टीप म्हणजे किती टोकदार सुई आहे त्याला टीप आपण म्हणतो, ह्याचे पण प्रकार आहे। यानंतर सुईच्या ब्लेड वरती इथे थोडासा एक वाकलेला आकार असतो, ह्याला स्कार्प असं म्हणतात। तर आपण थोडक्यात या भागांची माहिती घेऊया। पहिले आपण टोकाकडे बघितला बट। सुईला निडल बार मध्ये किंवा निडल क्लॅम्प वरती सेट करण्यासाठी या बटचा उपयोग होतो। म्हणजे तो जो स्पेसिफिक आकार त्या सुईला मेंटेन केलेला आहे तो बट ज्याला म्हणतात, त्या बटमुळे सुई बार वरती सुई कम्फर्टेबल बसवू शकते। यानंतर त्या खाली असतो शांक। हा शांक एका बाजूने गोलाकार असतो आणि एका बाजूने चपटा असतो, जेणेकरून सुईचा वरचा भाग सुई बार मध्ये म्हणजे निडल बार मध्ये अतिशय व्यवस्थितपणे आधार देण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजे जो चपटा भाग आहे हा निडल बार कडे आलेला असतो आणि यातनं निडल बारला ही तशी ऍडजस्टमेंट असते सुईला वर सरकवण्याची, आणि या पद्धतीने हा शांक सुईला आधार देण्याचं काम करत असतो। सुईचा शांक नंतर खाली त्रिकोणी जे तुम्हाला दिसतं, जे ब्लेडला जोडलेलं असतं, शांक आणि ब्लेडच्या मध्ये हा शोल्डर असतो। शांक आणि ब्लेडचा मध्यभाग हा शोल्डर आहे। फॅब्रिकचं छिद्र बनवण्यास आणि सुईच्या ब्लेडला मजबूती
देण्यास या भागामुळे मदत होत असते. पुढचा सुईचा भाग आहे शोल्डरच्या खाली ब्लेड. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे सुईचा. सुईच्या शोल्डर पासून म्हणजे खांद्यापासून सुईच्या शोल्डर पासून सुईच्या डोळ्यापर्यंतचा सुईचा सर्वात लांब असलेला भाग म्हणजे ब्लेड. या भागात कापड आणि सुई दरम्यान घर्षण जास्तीत जास्त होत असतं आणि सुईतून सुईला टाके घालण्यासाठी सुई कपड्यामध्ये जाण्यास मदत होत असते या ब्लेडमुळे. यानंतर ब्लेडलाच लॉंग ग्रू किंवा लांब खोबणी म्हणजेच एक अतिशय कळत नकळत एक वलय तिथे सुईमध्ये असतं. शोल्डर पासून सुई डोळ्यापर्यंतच्या लांब आणि पातळ चरांना एक चर आलेला असतो तिथे, त्याला लांब खोबणी म्हणतात. सुई धागा असलेल्या फॅब्रिक मध्ये ज्यावेळेस प्रवेश करते तेव्हा सुई धागा या खोबणीत येत असतो आणि त्यामुळे टाका बसत असतो किंवा शिलाई बसत असते. आपण एक छोटासा व्हिडिओ मध्ये हे बघणार आहोत. यानंतर सुईचा महत्वाचा भाग आहे डोळा, ज्यातनं आपण वरच्या गटातनं आलेला जो धागा आहे तो या निडलला किंवा सुईमध्ये ओवत असतो. सुईच्या पुढच्या भागात असलेल्या छिद्राला डोळा असं म्हणतात. डोळा ज्यामध्ये शिवणकामाचा धागा आपण पास करतो. त्यानंतर डोळ्याच्या थोडस वरती एक स्पेसिफिक आकार मेंटेन झालेला असतो, त्याला स्कार्प असं म्हणतात. डोळ्याच्या वरच्या सुईच्या खोबणीस स्कार्प म्हणतात. सुईच्या लूपची जवळपास सेटिंग सक्षम करण्याचा ह्याचा उपयोग असतो. सुईचा पॉइंट टोक, डोळ्यापासून सुईच्या टोकापर्यंतचा जो भाग असतो ह्याला पॉइंट असं म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारच्या फॅब्रिकसाठी म्हणजेच कपड्यासाठी हे पॉइंट विभिन्न असतात, वेगवेगळे असतात, त्याचाही अभ्यास आपण करणार आहोत. आणि सगळ्यात शेवटचा सुईचा टोकाकडचा भाग ज्याला आपण टोक किंवा टीप असं म्हणतो. शिवणकामाच्या दरम्यान फॅब्रिक मध्ये एंट्री या टोकातन होते, म्हणजे पहिला एंट्री पॉइंट असतो हा टोक. ह्याच्याने छिद्र तयार करण्यास मदत होते, कपड्याला होल पाडण्यासाठी मदत होत असते. बघा छोट्याशा या व्हिडिओ मधनं आपण बघणार आहोत. आता जिथे आपला पेन्सिल किंवा इथे दिसत आहे हा शांक आहे. काय आहे? शांक. बट जो आहे वरती सुईकडे तो टोकदार बसवण्यासाठी. त्यानंतर त्या बट पासनं या शोल्डर पर्यंत हा जो पोर्शन दिसतो आहे हा आहे शांक. याच्यावरती बघा निडलचा नंबर आहे आणि हा एका बाजूने चपटा आहे. आपल्याला दाखवलं जातंय एका बाजूने गोल आणि चपटा. त्या खाली दिसतोय इथून इथपर्यंत हा शोल्डर आहे. बघा थोडासा वाकलेला आहे, कळत न कळत शोल्डर. हे शोल्डर इथे कलरने मार्क करून दाखवले निडल वरती, मशीन निडल्स वरती. यानंतर या शोल्डर पासनं इथपर्यंत हे ब्लेड आहे. बघा शोल्डर पासनं आय पर्यंत हा ब्लेड आहे आणि या ब्लेडला इथे चर दिसतोय तुम्हाला. बघा तिथून आपण हे बघा जवळून आलेला आहे. हा चर जो आहे हा सुईत ओलेला धागा कपड्यामध्ये खाली जाताना या चरामध्ये तो सेटल झालेला असतो. या चरानंतर इथे खाली जो आकार असतो तो असतो स्कार्फ. हे बघा हा आहे डोळा आणि डोळ्याच्या वरती तो स्कार्प आणि हे टो. या पद्धतीने साधारण शिलाई होत असते. इथे छोटासा स्कार्प इथे दिसतोय. हा जो स्कार्प आहे ह्याच्यातनं खालचा धागा अडकून वर येत असतो आणि टीप किंवा टाका बसण्यास मदत होत असते. अशा पद्धतीने ही मशीनची सुई आपण इथे अभ्यासली. या मशीनच्या सुईच्या पॉइंट वरनं म्हणजे सुईच्या बिंदू वरनं पुन्हा दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे कटिंग पॉइंट आणि दुसरा आहे क्लॉथ म्हणजेच कापड पॉइंट, क्लॉथ पॉइंट. कपडा बिंदू किंवा क्लॉथ पॉइंट जो आहे हा कपड्याच्या शिवणकामासाठी
साधारणपणे टोकाकडे गोलाकार अशा सुया वापरला जातात, त्याला क्लॉथ पॉइंट म्हणतात. कापडाचा बिंदू जो आहे, सुईचा बिंदू, यामध्ये गोलाकार थोडासा गोल झालेला असतो. यानंतर कपडा बिंदू पुन्हा दोन प्रकारात आपल्याला मिळतो. पहिला आहे सेट पॉइंट आणि दुसरा आहे बॉल पॉइंट. सेट पॉइंट जो आहे हा विणलेल्या तर कुठलाही कापड जे आहे ते धाग्यांची गुंफण म्हणजेच विण बनूनच कपडा तयार झालेला असतो. या प्रकारच्या कपड्याच्या शिवणासाठी सेट पॉइंट सुया वापरल्या जातात. सेट पॉइंटचे प्रकार पहिला आहे स्लिम सेट पॉइंट, म्हणजे अतिशय दाट विणलेला जो कपडा आहे तो कपडा कॉलर, कफ आणि पॉकेट सारखे जे जाड भाग आहेत यांच्या शिवणासाठी स्लिम सेट पॉइंट, स्लिम म्हणजे बारीक, सेट पॉइंटचा उपयोग होतो. दुसरा जो सेट पॉइंट आहे तो फक्त सेट पॉइंट किंवा सर्वसाधारण किंवा रेग्युलर सेट पॉइंट असे याला आपण म्हणूयात. मध्यम आणि दाट विणलेल्या कापडांचं शिवणकाम करण्यासाठी या सेट पॉइंट सुईचा उपयोग होत असतो. तिसरा सेट पॉइंटचा प्रकार आहे हेवी सेट पॉइंट. शिवणकामांच्या बटणांसाठी, म्हणजे जे बटण संलग्न असतात कपड्याला, ह्याच्यासाठी या सेट पॉइंटचा उपयोग होत असतो. सेट पॉइंट नुसार आपण ग्राफिक मध्ये सुयांचे प्रकार बघूया. सेट पॉइंट, स्लिम सेट पॉइंट म्हणजे इथे बारीक आहे बघा, स्लिम म्हणजे बारीक. रेग्युलर सेट पॉइंट अशा पद्धतीचा असतो आणि हेवी सेट पॉइंट या पद्धतीचा असतो. अशा टोकाकडे अतिशय बारीक रित्या थोडीफार बदल असतात आणि त्यानुसार सुईचे प्रकार पडलेले असतात आणि त्याचनुसार सुईचे आकार म्हणजे सुईच्या साईजेस मार्केटमध्ये आहेत. यानंतर बॉल पॉइंट जो आहे, हा बॉल पॉइंट साधारणपणे विणकाम, लोकरीचे कापड किंवा उलनचा कपडा किंवा अतिशय त्या टाईपचे तलम कपडे जे आहेत त्या प्रकारच्या कपड्यांवरती बॉल पॉइंटच्या सुयांचा उपयोग होत असतो. बॉल पॉइंटच्या सुया सुद्धा तीन प्रकारात येतात, लाईट बॉल पॉइंट, मीडियम बॉल पॉइंट आणि हेवी बॉल पॉइंट. ग्राफिक मध्ये आपण बॉल पॉइंट नुसार बघूया. लाईट बॉल पॉइंटचा टोक जे आहे ते बघा या पद्धतीने असेल. मीडियम बॉल पॉइंटचं टोक थोडस अजून वळणाकृती झालेलं आहे आणि हेवीच आणखी जास्त वळण मिळालेलं, अतिशय गोल झालेलं हे हेवी बॉल पॉइंट निडलच टोक आहे. तलम विणलेल्या लोकरीच्या वेलवेटच्या कपड्यांना, नाजूक कपड्यांना बॉल पॉइंट निडलचा उपयोग आपण गरजेनुसार करू शकतो. या पद्धतीने आपण हाताच्या सुया आणि मशीनच्या सुया कशा पद्धतीच्या असतात त्याचे वेगवेगळे भाग आपण अभ्यासलेले आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण मशीन निडल्सच्या वेगवेगळ्या साईज आपण बघणार आहोत आणि साईजनुसार कुठल्या कपड्यावरती कोणत्या प्रकारची सुई आपण वापरू शकतो हे त्यातून आपल्याला समजणार आहे.